कोल्हापुरामध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या रॅलीमध्ये सहभागी आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे नाना. अहो नाना, उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन दिसतंय. कोल्हापुरामध्ये हे शक्तीप्रदर्शन आहे, महायुतीची ही रॅली आहे. धैर्यशील माने आणि मंडलिक हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करताय. धैर्यशील माने यांची प्रतिक्रिया आपण पाहिली होती. एका बाजूला आवाडेंना शांत करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत असं आपल्याला म्हणता येईल. ते प्रचार सभेतही येणार आहेत. आणि दुसरीकडे आपण बघतोय धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे दोघेही अर्ज भरतायत. त्याआधीचं हे शक्तीप्रदर्शन खूप मोठ्या संख्येनं कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरायला दाखल होत आहेत आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दाखल झालेले आहेत. शिंदे साहेब काय सांगाल, मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिला तर पाहायला मिळते. उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा आहे आणि कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्ही उमेदवार आमचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण पाहत आहे. मागे गर्दी, पुढे गर्दी, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. सगळे चौक फुल झालेले आहेत आणि एक सुरुवात अशी झालेली आहे. यावरून कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करणे आणि त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करणे. बाळासाहेबांचं एक स्वप्न असायचं की कोल्हापूरचे दोन्ही खासदार कोल्हापूरचे असायचे, ते तुम्ही आता पुन्हा एकदा स्वप्न पूर्ण करायला. 100% बाळासाहेबांच्या विचारांचाच पक्ष आम्ही पुढे नेतोय. बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका समोर ठेवून राज्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे, त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेला विजय या कोल्हापूरकर मधून मिळेल. डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, आवाडे साहेबांनी उमेदवारी घोषित केली होती, आता ते तुमच्या सोबत आलेले आहेत अर्ज भरायला. आवाडे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की अनेक इच्छुक होते. आवाडे साहेब इच्छुक होते, आपले आणखी शौमिका महाडिक इच्छुक होती आणि आवाडे साहेबांनी देखील आमच्या विनंतीला मान दिला. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं की आपल्याला पुढं मोठं काम करायचं आहे, लॉंग टर्म काम करायचं आहे, त्यामुळे त्यांनी महायुतीसाठी आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या विजयासाठी आज आपल्या महायुतीमधच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि आपली उमेदवारी मागे घेतली. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, आवाडे साहेबांना देतो, राहुलला देखील मनापासून धन्यवाद. कोल्हापूरचा साहेब तिढा सुटला, मात्र तुमचं होम टाऊन असलेल्या साताऱ्याचा आणि अनेक जागांचा अद्याप ही तिढा सुटलेला नाही. हे तिढे कधीपर्यंत सुटतील, कारण उमेदवारी अर्ज भरायची तारीख सुद्धा आहे. सगळे तिढे एक एक करत सुटत जातात, काही कुठलाही तिढा राहणार नाही आणि महायुती पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक प्रस्थापित करेल. काँग्रेसला जाहीरनामा काढण्याचा अधिकार नाही, त्यांनी तर माफीनामा काढला पाहिजे. 50-60 वर्षामध्ये त्यांनी या देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलंय आणि ते दुरुस्त करण्याचं काम 10 वर्षात मोदीजींनी केलंय, त्यामुळे पहिला हिशोब काँग्रेसकडून 50-60 वर्षाचा घ्यावा लागेल आणि म्हणून त्यांना नैतिक जबाबदारी म्हणून या काँग्रेसनी खरं म्हणजे हा जाहीरनामा काढण्याची त्यांना म्हणजे काढण्याचा अधिकार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.